कोल्हापुरी गेट ठाण्याच्या अंतर्गत आंबलेवाडीमध्ये दसऱ्याच्या रात्री अंबा नगर परिसरातील निलेश हिरुडकरची हत्या झाल्याची घटना घडली पोलिसांच्या माहितीनुसार अंबा विहार परिसरातील निलेश हिरुडकर आणि आरोपी इंगळे ह्या दोघांमध्ये पुष्कळ दिवसांपासून जुन्या वेमन्यसातून वाद सुरू होता मागील वर्षी आरोपी इंगळेने निलेश हिरुडकरच्या घराला आग लावली होती याचाच बदला घेण्यासाठी निलेश हिरुडकर आपला सोबती अक्षय उज्जेनकरला घेऊन आमलेवाडी आरोपीच्या घराला आग लावण्यासाठी पोचला पुष्कळ वेळपर्यंत दोघांमध्ये वादही झालेत परिसरातील लोकांच्या चर्चेनुसार निलेश हिरुडकर आणि अक्षय उज्जेनकर यांनी आरोपी इंगळेच्या आईवर हात उचलत होते याच गोष्टीवरून आरोपी इंगळेने निलेश हिरुडकरच्या पोटात चाकू खुपसविला त्याला वाचवण्यासाठी मध्यस्थी आलेला अक्षय सुद्धा जखमी झाला हत्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला घटनास्थळावर कोल्हापुरी गेटचे ठाणेदार एसीपी डीसीपी पोहोचले घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला रात्रीला ठाणेदार धारपांडेने हत्याराला पकडण्यासाठी संपूर्ण टीम लावली बारा तासाच्या आत आरोपी इंगळेला पोलिसांनी ताब्यात घेतले फिर्यादी अक्षय उज्जैनकर यांच्या साक्षीवरून गुन्हा दाखल करण्यात आला परंतु अक्षय पोलिसांना हे प्रकरण वेगळ्या तऱ्हेने सांगत होता आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याने संपूर्ण घटनाक्रम समोर येणार